नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 1.3 बघणार आहोत. बघा क्वेश्चन 1, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. आता याच्यामधलं फॉल्स स्टेटमेंट कोणतं आहे? पहिलं, ऑल रॅशनल नंबर्स आर रिअल नंबर, इट इज ट्रू, हे ट्रू आहे. ऑल इरॅशनल नंबर्स आर रिअल नंबर, म्हणजे रिअल नंबरमध्ये रॅशनल आणि इरॅशनल दोन्ही असतात, म्हणजे हे पण ट्रू आहे. द कलेक्शन ऑफ रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स टुगेदर फॉर्म रिअल नंबर्स, म्हणजे दोघांचं जिथं मिस केलं हे पण ट्रू आहे. ऑल द रिअल नंबर्स आर रॅशनल नंबर, म्हणजे ऑल द रिअल नंबर्स आर रॅशनल नंबर. सगळे रिअल नंबर रॅशनल नंबर असतील का? नाही. कारण रिअलमध्ये कोणते येतात? रॅशनल अँड इरॅशनल. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे? फॉल्स. ऑप्शन नंबर 4. पुढचं उदाहरण बघूयात. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द सम ऑफ द डिजिट ऑफ द रिमेंडर इफ द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म बाय युझिंग द डिजिट्स 8 6 2 0 4 9 ओनली वन्स. म्हणजे या डिजिटचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे? ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबरमधून स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर घ्यायची आणि त्याच्या सम ऑफ द डिजिट आणि त्याची जी सबट्रॅक्शन असेल त्याच्या डिजिटची आपल्याला सम करायची आहे. तर पहिल्यांदा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर बघूयात. ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर घेताना आपण सगळ्यात अगोदर इकडे ग्रेटेस्ट घेणार, म्हणजे 9 असेल, नंतर 8, नंतर 6, 4, 2, 0. हा झाला ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. तर स्मॉलेस्ट नंबर बघूयात. स्मॉलेस्टसाठी सगळ्यात अगोदर स्मॉल 0 घेतला तर तो 5 डिजिट होईल, म्हणजे इथं 1 घेऊयात, इथं सॉरी 2, इथं 2 आहे स्मॉलेस्ट, इथं 2 घेतला, नंतर इथे 0 4 6 8 अँड 9. आता याची काय करायची? आपल्याला सबट्रॅक्शन, याची सबट्रॅक्शन करायची. ती 1 3 7 1 8 अँड 7. आता इथं सबट्रॅक्शनचं काय करायचं आहे? परत बघा प्रश्न एकदा. व्हॉट इज द सम ऑफ द डिजिट्स ऑफ द रिमेंडर, म्हणजे हे जे रिमेंडर आहे याची काय करायची आहे? सम ऑफ द डिजिट. सम म्हणजे काय करायची? आपल्याला याची ॲडिशन करायची आहे. म्हणजे 7 + 8 + 1 + 7 + 3 + 1 ह्या सर्व डिजिटची ॲडिशन करायची आहे. आणि ती किती येते ॲडिशन या ठिकाणी? 27. किती येते? 27, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. आता पुढचं उदाहरण बघूयात. नंबर 3, व्हॉट इज द डिसेंडिंग फॉर्म ऑफ द नंबर √21 4 √144 and 5.1. आता याचा डिसेंडिंग फॉर्म करायचा, म्हणजे स्मॉलेस्ट नंबर आपल्याला काय घ्यायची आहे? बिगेस्ट नंबर आपल्याला अगोदर घ्यावी लागेल. आता हे उदाहरण सोडवताना वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येतं. आता एक बघा, हे आपण मी काय करतो, हे सगळं आपण स्क्वेअर रूटमध्ये हे नंबर्स घेऊयात. आता इथे हे आहे, हे 21 आहे. आता 4 आपण कसं लिहिणार? स्क्वेअर रूट ऑफ 16. हे ऑलरेडी 6 स्क्वेअर रूटमध्ये आहे, 144. आणि याचं स्क्वेअर जे लिहिलं तर किती असेल ते? 26.01. ठीक आहे. आता आणि याचं आपल्याला काय करायचं आहे? डिसेंडिंग ऑर्डर लिहायची आहे. डिसेंडिंग ऑर्डर सगळ्यात बिगेस्ट हा असेल, हा नंबर, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 144. नंतर कोणता येतो या ठिकाणी? हा, या ठिकाणी आपला हा लिहिण्याच्या काय लिहिणार आहोत आपण? हा 5.1. नंतर कोणता येतो? हा 21, √21. आणि नंतर हा म्हणजे 4. म्हणजे कोणतं ऑप्शन येतं याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द सम ऑफ द स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर अँड द ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटीजर. आता स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर, स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर कोणता असतो? 1. आणि ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटीजर कोणता असतो? -1. आणि यांची ॲडिशन काय असेल? 0.
यांचे ॲडिशन किती येते? झिरो, म्हणजे ऑप्शन नंबर फोर. ऑप्शन नंबर फोर. पुढचं उदाहरण बघूयात. विच ऑफ द फॉलोईंग रॅशनल नंबर्स इज एन इंटीजर. आता याच्या रॅशनल नंबरमध्ये इंटीजर कोणता आहे? आता हा जो आहे इंटीजर्स म्हणजे काय असेल, तो झिरो, वन किंवा टू, थ्री किंवा मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री असं असेल. आता याचं डिव्हिजन होतं का, हे कम्प्लीट डिव्हिजिबल आहे का? नाही, म्हणजे हा इंटीजर होणार नाही. हे पण कम्प्लीट डिव्हिजिबल नाही, ही नंबर पण डिव्हिजिबल नाही. हां, ही मात्र काय आहे, कम्प्लीट डिव्हिजिबल आहे. याचं ॲन्सर किती येतं? मायनस थ्री. अँड मायनस थ्री ॲज ॲन इंटीजर. म्हणजे इथं काय येईल? ऑप्शन नंबर फोर. पुढचं उदाहरण. विच ऑफ द फॉलोईंग इज अ ग्रुप ऑफ अ इरॅशनल नंबर. आता याच्यामध्ये इरॅशनल नंबरचा ग्रुप कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर हा इरॅशनल नंबर आहे, रूट थ्री करण्याचं आपल्याला परफेक्ट काढता येत नाही. हा रॅशनल आहे, हा इरॅशनल आहे. आता याच्यामध्ये बघा, इथे हा 25 हा रॅशनल आहे, हा रॅशनल आहे, आणि हा सुद्धा काय आहे, रॅशनल आहे. याच्यामध्ये हे तिन्ही नंबर रॅशनल आहे, आणि याच्यामधले पण तिन्ही काय आहेत, रॅशनल. इरॅशनलचा ग्रुप कोणता आहे? हा याच्यामध्ये हे इरॅशनल नंबर हा दिलेला आहे, म्हणून त्याचा ऑप्शन वन असेल. आता नंबर सेवन बघूया. हा प्रश्न थोडासा काळजीपूर्वक बघूयात आपण. फाइंड द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द ग्रेटेस्ट सिक्स डिजिट नंबर फॉर्म बाय युझिंग द डिजिट्स. या डिजिटपासून आपल्याला नंबर फॉर्म करायचा आहे. What is the place value of the digit at the 100th place in the number formed by addition? म्हणजे याच्या ॲडिशनपासून तयार होणाऱ्या नंबरच्या 100 प्लेसची काय प्लेस व्हॅल्यू असेल असं आपल्याला विचारलं आहे. आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, द स्मॉलेस्ट अँड द ग्रेटेस्ट सिक्स डिजिट नंबर फ्रॉम सम. आता याच्यामध्ये आपल्याला ग्रेटेस्ट स्मॉलेस्ट, सपोज स्मॉलेस्ट घेतली, स्मॉलेस्ट इथं आपण स्मॉलेस्ट नंबरने स्टार्ट करणार आहोत. म्हणजे इथं झिरो येणार नाही, आपण काय घेणार, इथं टू, तर झिरो, थ्री, फोर, सिक्स, नाईन, आणि ग्रेटेस्ट नंबर घेतली नाईन, सिक्स, फोर, थ्री, टू, झिरो, आणि यांची काय सम म्हणजे ॲडिशन केली. यांची ॲडिशन किती येते आपल्याला काय बघायचं, फक्त द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट 100 प्लेस. म्हणजे आपल्याला इथपर्यंतच ॲडिशन करायची, इकडची ॲडिशन आपल्याला करायची काही गरज नाही. नाईन, सिक्स, टू, एट, अँड फोर प्लस सेवन. आपल्या 100 प्लेसला कोणता डिजिट आला? सेवन. आणि मग याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे? प्लेस व्हॅल्यू ऑफ सेवन इक्वल्स टू 700. प्लेस व्हॅल्यू ऑफ सेवन इक्वल्स टू 700. त्या ठिकाणी इथे हे सेवन, इथं ऑप्शन वन आलं आहे, इथं 700 म्हणजे ऑप्शन नंबर टू. ठीक आहे, आता लास्ट क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द डिफरन्स इन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट एट इन द नंबर 32.5358 अँड 27.489? आता याच्या प्लेस व्हॅल्यूजमधला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. आता पहिल्यांदा याची प्लेस व्हॅल्यू घेऊयात. हा जो 8 आहे याची प्लेस व्हॅल्यू काय येईल? 0.08. आणि ह्याची प्लेस व्हॅल्यू काय असेल? 0.008. इथं 0.008 सबट्रॅक्शन केली. इथं इथं डिजिट नाही वापरू, इथं झिरो घेऊ शकतो. इथं झिरो घेतलं, सबट्रॅक्शन केली, टू, इथे 0.072 0.072 ऑप्शन नंबर